أَوَلَيْسَ
Pahina
nirantara nirantara heti heti dar 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 e avade Oh,
Bye.
ويتالا 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 शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधु कदंबा सर्वे मिलित्वा समवापि योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामि लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण शरण जी हनुमंता तुम्हारो देवाचिया देवा देव बंदी पडिले रामा तुआ सोडविले वारकरी संप्रदायातील महिला संत मांदियाळीपैकी एक प्रसिद्ध संत पंढरपूर निवासी नामदेव महाराजांच्या अनुग्रहित संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज यांचा एक छोटासा चार चरणांचा राम प्रभूला याव अशी विनंती प्रार्थना अभ्यर्थना करणारा भंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने तुमच्या समोर निवडलाय. जनाबाई महाराज अभंगातून राम प्रभूंना विज्ञापना करतायत, प्रार्थना करतायत की रामा माझ्या जीवात या, उरात या. आपण देवांचे देव आहात,
कारण की सगळे देव रावणाच्या बंदीवासात पडले होते, तुम्ही ती सोडवले. देव बंदी पडले रामा तुआ सोडविले, मारून या लंकापती सोडविली सीतापती सीता सती. आमची माता आईसाहेब सीता माता तुम्ही रावणाला मारून सोडवल्या. रामचंद्रा तुमची एवढी मोठी ख्याती आहे, जनाबाई महाराज म्हणतात, मी त्यातली थोडीशी वर्णन करते. रामा तुमची ऐसी ख्याती, दासी जनी ते वर्णिती, अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडलाय. आपल्या या श्री शांतादेवी मंदिर गव्हाण या ठिकाणी प्रतिवर्षी प्रभू पांडुरंगाच्या कृपेने, देवी मातेच्या कृपेने, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आदी साधू संतांच्या पुण्याईने, सद्गुरु श्री जोग महाराज आदी महात्म्यांच्या कृपेने संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आप्पा माऊली यांच्या कृपाशीर्वादाने, हरिभक्तीपरायण बानुबाई यांच्या उपस्थितीमध्ये माऊली हरिपाठ मंडळ गव्हाण यांच्यातर्फे स्वानंद सुखनिवासी सदानंद महाराज अर्थात गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने आणि भक्तिपरायण शिवाजी महाराज पाटणकर यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रामनवमी नंतर म्हणजे हनुमान जयंतीच्या अगोदर त्रयोदशीला शुद्ध आणि सुरुवात होणारा आणि चैत्र वद्य पंचमीला संपन्न होणारा हा नामसप्ताह याही वर्षी संपन्न होतो आहे. आजची ही सेवा भजनी मंडळाने, सर्व वारकऱ्यांनी भाविकांनी माझ्याकडे दिली. श्री किरण भाऊ शिवाजी देशमुख यांनी हे 6व्या वर्षी लागोपाठ आपल्या आईच्या स्मरणार्थ संत सेवेचं व्रत स्वीकारलं आणि श्री किरण भाऊंच्या संपर्काने, आमचे दीपक महाराजांच्या संपर्काने, श्री किरण भाऊंच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ कैलासवासी सविता शिवाजी देशमुख यांच्या स्मरणार्थ होणारी ही कीर्तन सेवा, सप्ताहातली कीर्तन सेवा. आपण सर्व पुरुष बांधव, माता भगिनी, गोडसे मृदुंगाचार्य गायक, मंडळाचे सर्व कार्यकर्ते, विनेकरी, परिसर, पाहुणे मंडळी, आपण सगळे एक तास उरलाय. एका तासामध्ये आणि रामप्रभू माता देवी शांतादेवी माऊली आपल्याकडून जशी सेवा करून घेईल तशीच आपण तिच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला सगळ्या धर्माधर्मांमध्ये फार विरोध आहे. धर्मांची तत्व एक नाही, कोण्या धर्माने देव मानला कोणी मानलाच नाही, कोणी एक देव मानला कोणी अनेक देव मानले, कोण्या पंथाने नाम मानलं तर कोणी सांगितलं नाम थोतांड आहे, कोणी तप मानलं कोणी तप नाही मानलं, कोणी सगुण देव मानला तर कोणी निर्गुण देव मानला. पण सगळ्या धर्मांमध्ये एक समान दुवा काढायचा झाला, सारखी गोष्ट काढायची झाली सगळ्यांमध्ये की जी सगळ्यांना मान्य, ती जर गोष्ट काढायची झाली तर असं सांगता येईल की प्रार्थना सगळ्या धर्मांना मान्य. असा धर्म नाही जगाच्या पाठीवर, असा पंथ नाही की ज्याला प्रार्थना अमान्य. भले प्रार्थनेला माणसं नावं निरनिराळी देऊन ती करत असते, म्हणजे हिंदू म्हणतात की आम्ही प्रार्थना करतो, मुस्लिम म्हणत असतील की आम्ही नमाज पडतो, ख्रिश्चन म्हणत असतील आम्ही चर्चमध्ये रविवारी प्रेयर करतो, शब्द काही का असे ना, पण असते ती प्रार्थना. सगळ्या पंथांमध्ये सगळ्या धर्मांमध्ये प्रार्थना मान्य. आमची वारकरी मंडळी कार्तिक स्नान ज्याला म्हणतात त्यावेळी महिनाभर मंदिरामध्ये काकडा करतात, किंवा सप्ताहाच्या वेळी सप्ताहात सकाळी पहाटे काकडा होतो. नाव काकडा असेल खरं काय भावना आहे त्यामध्ये, देवाची प्रार्थनाच आहे ती, की देवा त्यात मध्ये भोपाळ्याची अभंग आहे, सगळे प्रार्थनेने भरलेले अभंग आहे की देवा मी असा सासूरवासी आणि तू तू माझ्याकडे पाहत नाही का, का ग सासूरवासी मज केले
कागा शास्त्र वाशी मज केले भगवंता संता स्वाधीनता ते नाही आता आणि मी म्हणतो धर्म काय पंथ काय या जगात असा जीव नाही की जो प्रार्थना करत नाही तुम्ही चिंतन करून पहा असा जीव नाही जो प्रार्थना करत नाही भारत पाकिस्तानची मॅच सुरू असते आणि ती शेवटच्या ओव्हरवर जाते बहुतेक भारत पाकिस्तानची मॅच शेवटच्या ओव्हरवर का जाते काय माहिती पण लोकांचे हार्ट त्यांना चेक करायचे असतात का काय काय म्हणजे बरे आहेत का बाबा येतो बितो का काय बहुतेक ती शेवटच्या बॉलवर का जाते माहिती नाही विराट कोहली खेळत असतो वर्ल्ड कप असतो कोणीतरी शादाब खान त्यांचा ओव्हर टाकत असतो दोन बॉल शिल्लक असतात आणि ते कॅमेरामन ते ना त्यावेळेस खेळाडू कमी दाखवतात कोणाला दाखवतात जास्त कोणाला प्रेक्षकांना ऑडियन्स तेव्हा प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर जी असते ना त्याला काय म्हणतात प्रार्थना भले तिचा विषय निरनिराळा असेल कोणी म्हणत असेल पाकिस्तान जिंकावा कोणी म्हणत असेल भारत जिंकावा कोणी म्हणत नाही टाय व्हावी एखादी ओव्हर अजून व्हावी एका तिकिटामध्ये दोन मॅच पाहू विषय प्रत्येकाचा निरनिराळा असेल पण तो जो ओंजळभर हात करून किंवा हात जोडून किंवा डोळे झाकून तो जो स्वतः स्वतःच्या देशासाठीच्या म्हणून जी करतो त्याला प्रार्थना म्हणतात दोन महिन्याचं लेकरू पाळण्यातून जेव्हा उठतं आणि त्याला त्याची आई समोर दिसत नाही ते एकाच चेहऱ्याला ओळखतं जगामध्ये आई एकच चेहरा आणि त्याला जेव्हा त्याची आई दिसत नाही पाळण्यातून उठल्यावर तेव्हा ते जे रडतं महाराज तुम्हाला असं वाटतं ते रडणे त्याच्या आईला विचारा त्याची आई सांगेल की ते मला बोलावते त्याच्याकडे शब्दांची कमतरता आहे पण त्याची भावना तिला समजते म्हणून ते कुठलेही काम टाकून त्याच्याकडे धावते आई यावी यासाठी म्हणून त्याची प्रार्थना सुरू आहे आणि त्याच्या प्रार्थनेला फळ येतं महाराज प्रार्थनेत अभूतपूर्व ताकद आहे अभूतपूर्व ताकद आहे मला कोणतरी प्रश्न विचारला होता एका मंचरच्या पोराने तरुण पोरगा होता मी तिथल्या फेस्टिवलला कीर्तन केलं गणपती समोर आणि त्याने प्रश्न विचारला की महाराज मला एक सांगा तुम्ही एवढं सांगितलं की नाम घेतल्यावर देव येतो नाम घेतल्यावर देव येतो मला एक सांगा महाराज लाडू म्हटल्यावर लाडू आपल्याकडे येतो का म्हटलं नाही येत बा खरं आहे लाडू म्हटल्यावर लाडू आपल्याकडे येतो का नाही येत मग पांडुरंग म्हटल्यावर पांडुरंग कसं काय येईल बा मी त्याला म्हटलो होतो मित्र असे लाडूला माहिती नाही कोणीतरी बोलावतंय पण मी जर माणसाचं नाव घेतलं आणि त्याला सांगितलं इकडं येतं येणार नाही का मग जर माणसाला कळतं की आपल्याला कोणीतरी बोलावतोय तर देवाला कळणार नाही आपल्याला कोणीतरी बोलावतो देवाला नाही कळणार का कोणीतरी आपल्याला बोलावतोय म्हणून नक्की कळणार कबीर महाराजांचा अभंग आहे चीटी के पाव में घुंगरू हो तो भी अल्लाह सुनता है कधी काळी जर माणसाने मुंगीच्या पायात घुंगर बांधली तोरड्या नुपुर जर कधी बांधली शक्य झालं तर ती नुपुर किंवा ती घुंगर किंवा तोरड्या तुमच्याकडे काय म्हणत असतील पायातले ते सुद्धा त्या अल्लाला खुदाला ऐकू येतात देवाला ऐकू येतात इतक्या इतक्या संवेदनशील कानाचा तू आहे त्याला कळत नसेल का कोणीतरी बोलावतोय म्हणून ताकद आहे प्रार्थनेमध्ये महाराज ताकद माणसं म्हणतात देवानी चमत्कार करणं कमी केलंय मी म्हणतो कमी नाही केलं पाहण्याची दृष्टी पाहिली चमत्कार तर आजही होतात ना हिरव्या झाडातून लाल फुल उमलतं चमत्कार नाही का आश्चर्य नाही वाटत तुम्हाला हिरव्या झाडातून लाल फुल उमलतं एक आई आपल्यासारख्या चेहऱ्या मोहराच्या नवीन जीवाला जन्म देते चमत्कार नाही का तिच्या पोटात ते 9 महिने सामावतं चमत्कार नाही का
रात्री बोटभर दिसणारा कळी सारखं काहीतरी एक छोटस आकाराचं ते सकाळी पसाभर ओझरभर फूल होतं. चमत्कार नाही का? नाही का चमत्कार? या देहामध्ये भाकरी टाकावी रक्त तयार होतं. चमत्कार नाही का? असं मशीन माणसाला तयार करता आले का? मशीन असं भाकरी टाकायची रक्त तयार होईल. माणसाने करून करून काय केलं? तो वॉशिंग मशीन. असं काहीतरी करायचं ना की भाकरी टाकायची रक्त तयार होणार, मग देवाला चॅलेंज करायचं. मी आता मुंबईमध्ये एक मशीन पाहिलं बरं का, डिश वॉशर, भांडे घासायचं मशीन पाहिलं. भांडे घासायचं महिला नायकू बरं वाटलं असेल की चला झाली सुटका या करायची. त्याच्यासोबत भांडे येतात तेच वापरायचे, तेच टाकायचे, पलीकडे ते धुवून काढतं. फक्त त्याच्या सोबत आलेले तेच वापरा. आपल्या घरातले बेमापी भांडे बंद पडन ते मग चालणार नाही. असं मशीन माणसाला तयार करता आलं. ते मशीन पाहिलं मी डिश वॉशर मुंबई. मला तर मनात अशी कल्पना आली की न जाणो असंही मशीन भविष्यात येऊ शकेल. घरी पाहुणा आला का मशीन मध्येच भरायचा, पान खाऊनच निघायला पाहिजे पलीकडे. रेडी एकदम. महाराज आज अद्याप पर्यंतही रक्त आणि अन्न तयार करण्याच्या बाबतीत आपण देवावर विसंबून आहोत. जमिनीमध्ये तांदळाचं बी टाकायचं, काय साळी म्हणतात तुमच्याकडे, एक साळी टाकायची आणि शेकडो दाणे तांदळाच्या रूपाने घ्यायचे. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिस, मग मग भोगिले कनिस, मग भोगिले कनिस. एका बीजा केला नाश बीजा केला नाश मग भोगिले कनिस. चमत्कार पाहण्याची जर इच्छा असेल तुम्ही आळंदीला जा आणि प्रस्थान असतं प्रस्थान आळंदीला. माऊली निघते आजोळ घरी येते माऊली, त्याला प्रस्थान सोहळा म्हणतात. तुम्ही हजर राहा. महाराज आश्चर्य आजही कळस हलतो. तुम्ही देहूला जा जर चमत्कार पाहायचा झाला ना, देहूला जा. नांदुरकीचं झाड आहे. देहूकर महाराजांचं कीर्तन संपन्न होतं आणि त्यावेळी नांदुरकीचं झाड सुद्धा आजही बरोबर त्यावेळेला हलत शहारत. चमत्कार आजही होतात. आणि जर कोणी म्हणत असेल की चमत्कार देवाने कमी केले तर एकच म्हणावं लागेल, आपण प्रार्थना करणं बंद केलंय म्हणून देवाने चमत्कार कमी केले असं म्हणा फार. कोणीतरी असं म्हटलं होतं, एक हिंदी कवी आहे असं म्हटला होता की देव आजही जेवायला तयार आहे, कोणीतरी शबरी सारखं प्रेमाने खाऊ घालणार त्याला भेटायला पाहिजे. कोण कहते हे भगवान खाते नाही, कारण शबरी की तरह तुम खिलाते नाही. तो कवी असं म्हणतो की कोण कहते हे भगवान सोते नाही, यशोदा की तरह तुम सुलाते. कृष्णा थकलास म्हणून मांडीवर घेऊन थापटून झोपवणार त्याला कोणी परत भेटलं नाही, म्हणून तो झोपण विसरून गेला. कुणाकडे वेळ नाही की मुलाला त्या कृष्णाला थापटून झोपवणार. कोणाकडे वेळ? ज्याच्या त्याच्या मुलाला सुद्धा माणसं झोपवत नाही तर म्हणतात हा मोबाईल घे मी पण मोबाईल बरं आहे, कंटाळशील आपोआप झोपशील, नाही कंटाळा तर डाटा संपेल, नाही डाटा संपला तर बॅटरी संपेल, एकदाचा झोपशील. सारखं झोपवणार त्याला भेटलं पाहिजे की थकलास कृष्णा, तो परत एकदा झोप. तसं तो कवी असं म्हणतो की द्रौपदी सारखं कृष्णा ये असं म्हणणार त्याला कोणी परत भेटलं नाही, की तू आलाच पाहिजेस इतके आर्ततेने हाक मारणार परत कोणी त्याला भेटलं नाही, म्हणून तो येणं विसरून गेलाय. कोण कहते हे भगवान आते नाही, कारण द्रौपदी की तरह तुम बुलाते नाही. जनाबाई महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणातून द्रौपदीने जेवढी आर्त हाक मारली होती द्रौपदीने, तेवढीच आर्त हाक श्री रामरायासाठी येई
अशी म्हणून पहिल्या चरणात मारत आहे. रामा देवा चिया देवा ये जीवी चिया जीवा. रामा राम प्रभुंना जनाबाई महाराज प्रार्थना करतायत, आर्त हाक मारतायत की ये राम प्रभूंचा अवतार त्रेता युगात झालेला आहे. त्रेता युगात आपल्या मध्ये राम प्रभूंमध्ये एक अख्ख युग निघून गेलंय. त्या युगाचं नाव आहे द्वापर युग. इतक्या हजारो वर्ष झाले, इतक्या वर्षापूर्वीच्या रामाला आज जनाबाई महाराज का बरं बोलावतात? काय आवश्यकता आहे राम प्रभूंची? आज तीन वाक्यात तुम्हाला मी उत्तर देतो. राम प्रभूंची आवश्यकता आहे ती कुटुंबासाठी. राम प्रभू आले पाहिजे ते समाजासाठी, राम प्रभू आले पाहिजे ते राष्ट्रासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल. कुटुंबात परत एकदा राम अवतीर्ण झाला पाहिजे, आवश्यकता आहे. रामरायाची आवश्यकता आहे. ज्या कैकेयीने 14 वर्ष रामप्रभूंना वनवासात पाठवलं, 14 वर्षाचा वनवास आटोपून राम प्रभू अयोध्येत उतरले, सगळ्यात आधी जिने वनवासाला पाठवलं तिच्या भेटीला गेली. ती उठून उभी राहिली. तिने विचारलं, रामा कौशल्येकडे जाऊन आलास का रे, बरी आहे का ती? म्हटले, नाही आई, अजून गेलो नाही. तिच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली की जिने जन्म दिलाय तिच्याकडे आधी नाही गेला हा, जिने वनवास दिलाय तिच्याकडे आधी आलाय. रामा सुमित्रेला भेटून आलास का? सुमित्रेने आपलं पोर, आपलं लेकरू, आपलं मूल रामरायाच्या सोबत 14 वर्ष पाठवलं. जिने रामरायाला 14 वर्षाचा सेवेकरी दिला जन्माचा. म्हटले, सुमित्रेकडे जाऊन आलास का? म्हटले, नाही आई, विश्वास ठेवूया, अयोध्येत आलो पहिली भेट तुझी घ्यायची. तिचं अंग शहारलं. तिने सांगितलं होतं, रामा पहिल्यांदाच माझ्याकडे का आलास रे? मी तर तुला वनवास दिला. राम प्रभूंनी सांगितलं होतं, आई तू जर मला वनवास दिला नसता तर भरताचं प्रेम मला कळालं नसतं. मी जर इथंच राहिलो असतो तर लक्ष्मणासारखा सेवक मला या डोळ्याने दिसला नसता. तू जर मला इथंच ठेवलं असतं, वनवास दिला नसता, भरद्वाज नावाचे मुनी ऋषी मला भेटले नसते, वाल्मिकी महाराज भेटले नसते, सीतेचं प्रेम मला कळालं नसतं, आणि रावणासारखा शत्रू मला मिळाला नसतं. निज भुजबलम वैरिनाम वैरिभावम एतत् सर्वम तच्चरणयो मातुलेश प्रसाद. कुटुंबामध्ये चुका होत असतात, चुका माफ करणारा कुटुंबाचा करता राम परत एकदा आपल्या हृदयात आला पाहिजे. कुटुंबांचा बोज वारा यासाठी उडालाय की आपण गुन्हे माफ करायला तयारच नाही. चूक होते, काहीतरी चूक होते, आणि समका काम करणाऱ्याकडूनच चूक होते. जी स्वयंपाक करते तिच्याकडून स्वयंपाक बिघडतो का नाही? जो गाडी चालवतो त्याचाच ऍक्सिडेंट होतो का नाही? आपला ऍक्सिडेंटच झाला नाही, तू गाडीच चालवली नाही कधी. तसं निर्णय चुकतात. कोणाची माहिती? जो काम करतो त्याचे निर्णय चुकतात. काहीतरी चुकतं, इकडची जमीन विकतो तिकडची घेतो, इकडच्या जमिनीला भाव येतो, इकडून रोड जातो, असं काहीतरी होतं. याला काय माहिती स्वप्नात की पुढे बायपास इकडून जाणार आहे म्हणून किंवा काय? आणि मग ते कुटुंबातले रोज उठून सकाळी त्याची आरती केल्याशिवाय त्याला जेवण देत नाही. कसली आरती? डोकं नव्हतं तुम्हाला, डोकं, डोक्याचा भाग कमी येतो. जिथून बायपास नंतर गेला ती जमीन आधीच विकली तुम्ही लोकांनी इतका. अहो मी म्हणतो, माफ करणारा रामासारखा स्वभावाचा परत कुटुंबामध्ये अवतरला पाहिजे. दोन कुटुंब करते जगात होऊन गेले. भगवान शिव, शिव तुम्ही त्यांचं कुटुंब पहा. त्यांच्याकडे साप आहे, सगळे मेंबर आहेत कुटुंबाचे. नाग आहे, नाग. आणि त्यांच्या लहान्या मुलाचं वाहन काय? हा लहान्या उंदीर. नाग उंदराला खातो. मोठ्या मुलाचं वाहन काय? मोर. मोर नागाला खातो, नाग उंदराला खातो. त्यांचं स्वतःचं वाहन काय? स्वतःच बैल, नंदी बैल. आणि पत्नीचं वाहन काय? वाघ. वाघ नंदी बैलाला खातो. नागाचं आणि उंदराचं बरण, मोराचं आणि नागाचं बरण.
कल्पना करा हे कुटुंब जर कुठं लग्नाला गेलं आणि यांनी जर गाड्या कधी पार्किंग मध्ये लावल्यास काय जंगी कुस्त्यांचं आयोजन होईल पण होत नाही बरं का त्याचं कारण असे भगवान शिव असे करते ज्यांनी कुटुंबातल्या सगळ्या लोकांच्या स्वभाव दोषाला माफ केलंय उंदीर कुरतडणार आहे भगवान महादेवाने माफ केलंय की माझ्या मुलाची सेवा कर साप तामसी आहे माफ केलंय त्याला आभूषण म्हणून स्वीकारलं बैल खादाड आहे माफ केलंय बैलाला की खा किती पण फक्त माझ्या शिवलिंगासमोर बसून राहा आपल्या मोराला सुद्धा चंचलतेला भगवान महादेवाने माफ केलंय आणि वाघ फार आळशी आहे वाघाच्या आळशीपणाला सुद्धा माफ केलंय माफ केलं की कुटुंब व्यवस्थित राहतं महाराज गुन्हे माफ केले पाहिजे कुटुंब जर टिकवायचं असेल विठ्ठल विठ्ठल आणि जनाबाईच कुठल्या देवाला पहिल्यांदा बोलावतायत असं नाहीये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये शेकडो वेळा पांडुरंगाला ये म्हटलं शेकडो ये गा तू माय बापा जगाला एकच उपमा ठाऊक आहे म्हणतात का तुमच्याकडे कशी जोडी आहे कशी राम लक्ष्मणाची जोडी आश्चर्य नाही का वाटत तुम्हाला मध्ये अख्खं एक युग येऊन गेले द्वापर युग हजारो वर्ष गेलेत मी तर म्हणतो लाखो वर्ष गेले तरी सुद्धा अद्याप पर्यंत दोन चांगले भाऊ नांदणारे पाहिले की माणसाला राम लक्ष्मणाची जोडी या खेरीत शब्द सुचत नाही काय प्रेम केला असेल लक्ष्मणावर इंद्रजीत नावाचा रावणाचा मुलगा होता ऐका गोड आहे चांगलं सांगू दर्जेदार वेळ कमी आहे की छाछू काय सांगण्यात अर्थ येईल काय ऐकण्यात वेळ घालवायचा विनोद तेच तेच ते थोडं कमी वेळ आहे अर्धा तास चांगला आहे चांगला आहे मला मी सकाळी अभंग वाचला हा 4:15 मनमाड स्टेशनवर होतो एक म्हातारी आजी आली आणि तिने फाटलेला जनाबाई महाराजांचा गाथा माझ्या हातात दिला की मी फार दिवसांनी एखादे महाराज शोधत होते मला हा गाथा कोणाला तरी द्यायचा आहे तिने तो गाथा दिला फाटलेला आहे त्याला वरचं कवर नाही 3 पानं उडालेलीत आणि त्यातला हा पहिलाच अभंग आहे मला इतका आवडला पुढचा वाचलाच नाही मी पाठ केला आणि म्हटलं आजच उद्घाटन करू विठ्ठल प्रेम केलं असेल लक्ष्मणा विषय लक्षात घ्या तुम्ही काय प्रेम केलं असेल रावणाचा मुलगा होता इंद्रजीत इंद्रजीत आणि त्या इंद्रजिताने मायावी नावाची शक्ती लक्ष्मणावर छातीला डाव्या बाजूला मारली लक्ष्मण महाराज पडले राम प्रभूंनी सगळे उपचार केले वैद्य यांच्याकडे होते रावणाकडे होते सेनेत वैद्य असतातच वैद्य आले डॉक्टर्स आले सगळे उपचार झाले सगळे डॉक्टर आणि सगळे उपचार संपले तेव्हा डॉक्टरांनी रामप्रभूंची समजूत काढायला सुरुवात केली आणि एक डॉक्टर असं म्हटला रामप्रभूंना की रामा शोक आवरा जो येत असतो तो जात असतो जो येतो त्याला जावं लागतं रामप्रभूंनी सांगितलं होतं की वैद्य महाराज हनुमंता
जांबवंता तुम्हाला मी एक सांगतो मी दशरथा शिवाय जगलो मी कौशल्यपेक्षा दूर राहिलो सीता लंकेत मी इकडे मी राहिलो जगलो पण लक्ष्मणा शिवाय मी कल्पनात मला सहन होणार नाही जोपर्यंत लक्ष्मण आहे तोपर्यंत मी हनुमंताने रामप्रभूंना विचारलं पण असं का म्हटले अरे हनुमंता मी सीतेला मिळवलं रावणाला मारलं आणि उद्या सीतेला घेऊन अयोध्येत जाईन तेव्हा ती सुमित्रा माता माझ्याकडे पाहिल काहीच बोलणार नाही पण तिचे डोळे मला विचारतील रामात जाताना दोघं होते येताना एकटा कसा रे जाताना दोघं भाऊ गेला होतात ना येताना फक्त तू एकटाच पत्नी आली पत्नीला कमावण्यासाठी भावाला गमावून आलास काय तिचे डोळे मला विचारतील मी त्याला उत्तर देऊ शकणार म्हणून लक्ष्मण अयोध्येत जर गेला नाही तर मी सुद्धा जाणार नाही असा प्रेम करणारा राम नकोय का पाहिजे ना पाहिजे ना काय कंपत कमी आहे आपल्याला संपत्तीची कमी आहे का मी आणि चितवाळ्यांचे मित्र आलेत मदन सर चौधरी इथून तिथून आमचा बहुतेक हाच विषय चालला की समाजात सुबत्ता फार आहे श्रीमंती फार आहे आवश्यकता आहे ती प्रेमाची स्नेहाची गोडव्याची नाही तर काय कमी आहे कोणाकडे काय कमी लक्ष्मण महाराज उठले आपल्याला माहिती आहे हनुमंतांनी द्रोणागिरी आणला द्रोणागिरी कपी हाती द्रोणागिरी कपी हाती लक्ष्मण महाराज उठले रामप्रभू नंतर राजे झाले कालांतराने कौशल्या माता जंगलात निघून गेले तिन्ही आया वानप्रस्थी झाल्या राम राहिले दशरथ महाराज तर गेलेलेच होते राम राहिले सुमंत महाराज जंगलात निघून गेले राम राहिले भरत 14 वर्ष नंदीग्रामात राम वनवासात राम राहिले पण झालं असं की जेव्हा लक्ष्मण महाराजांना शिक्षा घ्यावी लागली शरयूची समाधी घ्यावी लागली शरयू नदी अयोध्येत आजही आहे त्या शरयू मध्ये लक्ष्मण महाराज चालत गेले परत वरती आले नाही जलसमाधी घेतली हनुमंत पळत आले हनुमंतांनी सांगितलं रामा आपल्या छोट्या बंधूंनी लक्ष्मण महाराजांनी समाधी घेतली राम प्रभू उठले सिंहासनाला नमस्कार केला उजव्या हाताला त्यांच्या कुळातल्या सगळ्या ज्येष्ठांच्या मूर्त्या होत्या इश्वाकू हरिश्चंद्र नहुष दिलीप अज मूर्त्या होत्या सगळ्यांच्या दशरथ सगळ्यांच्या मूर्त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं होता होईल तेवढी सेवा केली पण आज मात्र मी निघालो कारण माझा शब्द होता लक्ष्मण नाही तर राम नाही आणि राम प्रभू सुद्धा काही क्षण पाठीमागे गेले आणि त्याच दिवशी लक्ष्मणाच्या पाठोपाठ रामप्रभूंनी सुद्धा अवतार संपवला शरयूमध्ये जलसमाधी इतका प्रेम करणारा राम वृत्तीत उदित झाला पाहिजे देवतांना परत बोलवायचं म्हणजे पाया पडण्यासाठी नाही केवळ पायात आपण त्यांच्या मूर्त्यांच्या पण पडू शकतो पायात आपण त्यांची लीला आठवून पण पडू शकतो पायात तर आपण त्यांच्या नामाच्या नामस्मरण करता करता भजनात पण पडू शकतो ते यावे उरात यावे जीवात यावे अंतकरणात यावे म्हणजे त्यांचे सद्गुण उदित व्हायला पाहिजे जनाबाई महाराजांचा गोड अभंग आहे पांडुरंगाला बोलावतो ए ग ए ग विठाबाई गए गए माझे पंढरीचे आई माझे
कुटुंबासाठी राम पाहिजे म्हणून येई येई समाजासाठी राम पाहिजे समाजासाठी राम म्हणजे स्वीकारणारा राम सांगतो मी आपल्याला गोड आहे राम प्रभु वनवासाला जेव्हा निघाले तेव्हा छोट्याशा राज्यात आले अयोध्या सोडल्यावर राज्याचं नाव होतं शृंगवेरपूर छोट मागासलेल्या लोकांचं राज्य एक 2500 सेना होती फक्त छोट राज्य आणि राज्याचा प्रमुख होता शृंगवेरपूरचा राजा गुहक त्याचं नाव तो शृंगवेरपूरचा राजा आला आणि त्याने रामप्रभूंचं स्वागत केलं सीमेवर आणि रामप्रभू त्याला विचारतात की तुझ्या राज्यात पाय टाकू का मला 2 दिवस राहायचंय त्याने हसून सांगितलं रामा राज्य आपलंच आहे मी असं ऐकलंय तुमच्या आईने तुम्हाला 14 वर्ष वनवास दिलाय सावत्र आईने की 2500 सेना आहे ही तुमची आपण जाऊ कैकेयीला बंदिवासात टाकू तुम्ही राजे व्हा तिला तुरुंगात टाकू रामप्रभूंनी नकार दिला म्हटलं 2 दिवस थांबायचंय मला परवानगी आहे म्हटले राज्य तुमचंच आहे आता त्याची कल्पना अशी की राम इश्वाकु कुळातले हरिश्चंद्राचे वंशज आजाचे वंशज दिलीपाच्या कुळातले आजाचे नातू दशरथाचे चिरंजीव कौशल्याच्या पोटी जन्माला आलेले उच्च वर्णीय राम गोरे गोमटे देखणे राम जनकाचे जावई राम एवढ्या मोठ्या कुळातल्या व्यक्तीला पायावर डोकं टेकून कसं काय नमस्कार करायचा आपला स्पर्श होऊ द्यायचा नाही म्हणून तो शृंगवेरपूरचा राजा जमिनीवर लोळण घ्यायला लागला राम प्रभू धावत आले वाल्मिकी ऋषी म्हणतात उचललं हृदयाशी लावलं त्याला सांगितलं तुझी जागा इथं नाही इथं असा हृदयाशी लावणारा राम पाहिजे की नाही तर लोटा म्हणजे हट निक बाजूला अशीच करणारी सगळे इतका नाही बाजूला हो मी इतका मोठा आहे बाजूला हो मला हात लावू नको स्पर्श करू नकोस या अशा काळामध्ये राम पाहिजे स्वीकारणारा राम राम प्रभूंना गंगा पार करायची होती गंगा पार नावेचा मालक होता केवट निवांत बसला आणि तिघ जण गेले माता सीता लक्ष्मणजी रामप्रभू रामप्रभूंनी सांगितलं केवट थोडं पलीकडे सोडतो का म्हटले अजिबात नाही मी ऐकलंय तुमच्या पायाच्या धुळीने दगडाची बाई होते तुम्ही जर माझ्या नावेत बसली तर नाव तर लाकडाची दगडापेक्षा मऊ आहे दगडाची बाई होते तर लाकडाची का होणार नाही माझं एक लग्न झालेलं आहे त्यामुळे 2-2 मी सांभाळू शकत नाही आणि दुसरी गोष्ट नाव माझी उपजीविका आहे रामा तुमच्याबद्दल तक्रार नाही तुमच्या पायाच्या धुळीबद्दल तक्रार आहे त्याने ऐकलं होतं ना शिला होती मनुष्य तोर कीर्ती वाकारी लंका हनुमंते काशानी मला पलीकडे सोड काय आश्चर्य का नाही जगाला तारणारा प्रभू आज एका नावाड्याला म्हणतो की मला पलीकडे नाही मला तार एरवी तो जगाला तारतो धरोनी या बाही भवा तारी दाता धरोनी या बाही रामा मी तुम्हाला पलीकडे सोडेन पण मी पाय धुईन तुमचे पाय पाण्याने धुईन निमित्त पाहिजे होतं त्याला त्याला माहिती होतं राम पाय धुवू देणार नाही राम संकोची उत्तर प्रदेशाची परंपरा अशी आहे जावयाचे सासऱ्याने लग्नात पाय धुवायचे असतात जावयाचे सासऱ्याने लग्नात पाय धुवायचे असतात
जावई सुद्धा मन मोकळेपणाने पाय देतात पाय देतात त्यांना माहिती आज चान्स आहे परत आहे मोकळा झाला आज मोकळ्या मनाने दोन्ही पाय देतात उलट सांगत असतील की तिथं राहिले तिथं राहिले तिथं राहिले राम प्रभूंनी फक्त जनक महाराजांना उजव्या पायाचा अंगठा धुवू दिला इतके संकोची आहेत राम इतके संकोची इतके लाजाळू आहेत राम ते कसे काय पाय धुवू देतील बरं आपल्याला म्हणून निमित्त केलं मला पाय धुवू द्या म्हणजे माझ्या नावेला धोका नाही मग मी पलीकडे सोडे म्हणले ठीक आहे तो घरी गेला आणि भाकरी करण्याचं लाकडी भांड त्याने आणलं भाकरी करण्याचं लाक काय म्हणायचं त्याला अवघड थोडं सांगणार काय काय म्हणतात त्याला काठवत काठवत मराठी फार श्रीमंत भाषा आहे मराठीमध्ये एका शब्दाला एका वस्तूला एक शब्द नाही की नाही काठवत ना बरोबर आहे ना भाकरी लाकडी भांड्यात केल्या जायच्या ना पहिल्यांदा केल्या जायच्या त्याला काय म्हणतात म्हणायचे काठवत ती गोधडी आहे ना गोधडी त्याला काही ठिकाणी गोधडी म्हणतात काही ठिकाणी वाकळ म्हणतो काही ठिकाणी तिला दमकोंडी म्हणतात तोंडावर घेतला दमकोंडी तू माणसं मी आंध्रात गेलो ना आंध्रात त्या गोधडीला चंपवती म्हणतात मला माहीतच नव्हती चंपवती मुक्काम होता तो कार्यकर्ता विचारत महाराज थंडीचे दिवस आहे मुक्काम आहे तुमचं म्हणलं मुक्काम मला काय माहिती गोधडी चंपवती म्हणतात तो मला विचारत महाराज ब्लँकेटच लागेल का चंपवती चालेल म्हटलं रात्री निघून जावं काय कोणाच काय म्हणतात काठवत ना काठवट लाकडी भांड आणलं त्याने रामप्रभूंचे पाय त्याच्यात ठेवले आणि धुवून काढले रामप्रभू हसले म्हटले केवट तुला तांब्याचं भांड सापडलं नाही करी तुला पितळीचं भांड सापडलं नाही का पितळाचं जाऊ दे लोखंडाचं लोखंडाचं काठवत कशासाठी लाकडी भांड त्या केवटाने सांगितलं देवा यात जे तुमच्या पायाचं तीर्थ आहे ना हे मी पिणार आणि माझ्या गाववाल्यांना देणार पण उरलेलं तीर्थ तसंच राहू देणार हे लाकडी भांड यात ते मुरणार हे लाकडी भांड तीर्थ पिऊन घेणार रोज माझी पत्नी यात भाकरी बनवते त्या तीर्थातला एक कण रोज मिसळणार आणि खाल्लेल्या भाकरीने माझी बुद्धी पवित्र राहील कारण ती तुमच्या पायाजवळची भाकरी तुमचा तो प्रसाद आहे देवाच्या प्रसाद करारे भोजन राम प्रभू नावेत बसले राम दिसते असा तो समोर बसला आणि त्याचं नाव वल्लवणं चालू झालं पलीकडचा काट आला त्याने गरकन्ना वळवली रामप्रभूंना वाटलं काहीतरी तिकडे विसरला असेल पण मग तिकडेही उतरला नाही तो काट आला का परकन पटकन वळवलं इकडचा काट आला का पटकन वळवायचा चार फेऱ्या झाल्या रामप्रभूंनी सांगितलं काय रे असा करतो चार फेऱ्या झाल्या ना केवटाने सांगितलं प्रभू तुम्हाला काही 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 टाइम टेबल दिले का इथं का तिथं 14 वर्ष कुठेतरी घालवायचीच आहे थोडे थांबले तर काय बिघडेल मायचं मला बरं वाटतं ना रामप्रभूंनी सांगितलं नाही ना कंटाळा येतो चार फेऱ्या झाल्या केवट हसून सांगत होता देवा मग तुमच्यापेक्षा आम्ही बरे तुम्ही चार फेऱ्यात कंटाळले आमचे तर 84 लक्ष फेरे झाले अजिबात असं नाही म्हटलं आम्ही ते काय मागच्या जन्मी काय होतो का त्याच्या मागच्या जन्मी काय होतो किती वेळा जन्माया